तक्रारदाराने त्याच्या मोरवड करमाळा हद्दीतील जमिनीची मोजणी करून हद्द निश्चिती करणे आणि हद्द निश्चित केल्यानंतर त्याचा नकाशा प्रिंट काढणे यासाठी तातडीच्या मोजणीसाठी अर्ज केला होता। त्यासाठी आवश्यक असलेली शासकीय 3000 रुपये फी चलनाद्वारे भरली होती। यातील तक्रारदार यांनी शासकीय फी चलनाद्वारे भरलेली असताना देखील परीक्षण भूमापक खंडू रेंगडे यांनी मोजणी करून हद्द कायम करणे व नकाशा प्रिंट काढण्यासाठी तक्रारदाराकडे 3000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। 3000 लाचेची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती 2500 रुपये लाच देण्याचे निश्चित झाले। त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्याकडे तक्रार केली। या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून खंडू रेंगडे या 2500 रुपये लाच स्वीकारताना रंगे हात पकडले। सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार प्रमोद पकाले, पोलीस कॉन्स्टेबल गजानन किणगी, श्याम सुरवसे यांनी केली आहे। भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7 प्रमाणे करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।